विट्यात व्यवसायासाठी दुकान गाळी शोधताय तर मग चिंता करू नका. शिवप्रताप समूहाचे शिवप्रताप गोल्ड टॉवर विक्रीसाठी घेऊन येत आहे सर्व प्रकारच्या व्यवसायासाठी दुकान गाळे. बुकिंग सुरू झाले असून आमची खासियत आहे प्रशस्त पार्किंगची सोय. पहिला रेरा प्रोजेक्ट कमर्शियल व पॅसेंजर लिफ्ट. प्रत्येक शॉपला 10 फूट इंटरनल पॅसेज व दोन्ही बाजूने एंट्रन्स. पॉवर बॅकअप सह दसरा व दिवाळीसाठी खास ऑफर्स. 10% पैसे भरा व गाळा मालक व्हा. आमचा पत्ता सराफकट्टा पॉवर हाऊस रोड विटा. विधानसभेची रणधुमाळी संपली आणि आज सकाळपासून तुम्ही सगळेजण पाहताय की निकाल हा सुरू आहे. सर्व विधानसभेची रणधुमाळी संपल्यानंतर निकाल देखील समोर येत आहेत आणि खानापूर आटपाडी हा विधानसभा मतदारसंघ देखील लक्षवेधी ठरला होता, परंतु अखेर अनिलभाऊ बाबर यांनी शिवसेनेच्या चिन्हावर महायुतीकडून निवडणूक लढवली आणि चांगल्या मताधिक्याने इथं विजय संपादन केलेला आहे. तर त्यांच्या कार्यकर्त्यांना आपण विचारूया कसं वाटतंय आज? आज एकदम भारी वाटतंय की जनतेचा विजय झालाय. आज जनतेचा विजय झालाय, कसं वाटतंय आज? एक नंबर वाटतंय. एकच वाघ अनिल भाऊ. कसं वाटतंय? एकच वाघ अनिल भाऊ. करिया जागर पण ना बाबर. खानापूर आटपाडीत एकच आमदार अनिल भाऊ, परमनंट आमदार अनिल भाऊंचा विजय असो. कामाचा माणूस अनिल भाऊ. कामाचा माणूस आहे आणि गोरगरीब जनतेचा नेता अनिल भाऊ. खानापूर आटपाडीचं मैदान अनिल भाऊंनी मारलेलं आहे. जे म्हणतो ते मैदान मारणार म्हणजे मारणारच. त्यांना दाखवलेलं अनिल भाऊ म्हणजे काय आहे. प्रकाशाच्या कामावर विजय मिळवलेला आहे आणि पाण्याच्या दृष्टीने काम केल्यामुळे अनिल भाऊचा एक मोठा विजय झालेला आहे. अनिल भाऊ तर आम्हाला पूर्ण म्हणजे पट्टे मातल्यामुळे आम्ही अनिल भाऊला. तुम्ही पाहू शकताय कार्यकर्ते हे प्रचंड उत्साहामध्ये जोशामध्ये मोठी विजय मिरवणूक रॅली या ठिकाणी निघते. अनिल भाऊ बाबर यांना सांगितलं होतं आलेच. अनिल भाऊ चिंताबाद जनतेने विकासाला निवडून दिले, पैशाला आघाडी न पडता विकासाला निवडून दिले. लोकशाहीचा विजय झालेला आहे आणि पैशाचा पराजय झालेला. अनिल भाऊंचा विजय म्हणजे त्यांच्या कामाचं कामाने काम जे केले त्या कामाचं चीज झालेला विजय आहे. पैशाचा विजय नाही, काय नाही कामाचा विजय झाला. त्यांनी पाणी दिलं त्यांचा विजय झाला. बाबा काय कसं वाटतंय? नाही एक नंबर वाटते. अनिल बाबरलाच आम्ही मत देतो. पहिल्यापासून एक नंबर झालेला आहे. विकासाचा माणूस विधानसभेत गेलेला आहे. एक नंबर म्हणजे एक नंबर. विटा शहराने सुद्धा अनिल भाऊंना साथ दिलेला आहे. एक नंबर म्हणजे कामाचा माणूस. कामाचा माणूस कामाचा माणूस. बाबर बाबर बाबर. पैशाचा वापर करून इथून पुढे कुणालाही राजकारण जिंकता येणार नाही. बऱ्यापैकी तुम्हाला काम आणि कामच करावं लागेल आणि ते पण तळागाळात राहून करावं लागेल. काही कार्यकर्ते हे गाडी बेडेकर, चिंग्स, काडदरे, श्रेया पिकल्स, मराठा मसाले, आंबा बडक या नामवंत कंपन्यांचे अधिकृत वितरक. मिरची व चटणी मसाला एवन क्वालिटी ड्रायफ्रूट करिता 1961 पासून सुप्रसिद्ध. सोनम मसाले अँड ड्रायफ्रूट्स नवीन रूपात नवीन जागेत. उत्कृष्ट दर्जा आणि योग्य दर हीच आमची वैशिष्ट्ये. आमचा पत्ता नगरपालिका गाळा क्रमांक 6 शालिमार वॉच शेजारी जय भवानी मेडिकल समोर मायनी रोड विटा. छतावरती बसून आपला आनंद उत्साह साजरा करतात किंवा व्यक्त करतात आपण त्यांना विचारूया काय कसं वाटतंय आज? आज आम्हाला खूप आनंद झालेला आहे. या ठिकाणी जनशक्ती विरोधात धनशक्ती विरोधात जनशक्तीचा विजय झालेला आहे. अनिल भाऊ पाणीदार आमदार यांचा जो विकास होता या विकासाच्या जोरावरती हा अनिल भाऊंचा विजय आहे. अनिल भाऊंनी जो 5 वर्षांमध्ये विकास केला त्या विकासाची ही पोच पावती आहे. अनिल भाऊंचा शिवसेना. कसं वाटतंय तुम्हाला आज? आज खूप आनंद वाटतोय कारण या खानापूर पटपाडी मतदारसंघामध्ये पाण्याचा प्रश्न पेटवण्यासाठी भाऊंनी याच्या आधीही चांगलं काम केलेलं आहे. शेतकऱ्याच्या शेतामध्ये पाणी पोहोचवण्यासाठी मोठं काम केलेलं आहे आणि त्यांचा विजय झाला. हा विजय अनिल भाऊंच्या मनगटावर आलेला आहे. ही जनशक्ती येत नाही अनिल भाऊंचा जनशक्तीने धनशक्तीवर विजय मिळवला आहे आणि गवशीचे तुकडे झालेले आहेत. काय भावना व्यक्त करायला आज पुन्हा एकदा विजय मिळवला? नाही निश्चितपणे पुन्हा एकदा जरी विजय मिळवला असेल तरी सुद्धा हा विजय धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशीच निवडणूक झाली. काही लोकांनी प्रचंड पैशाचा वापर केला, विरोधकांनी अतिशय खालच्या पातळीवर जाऊन प्रचार केला
विषारी प्रचार केला, संभ्रम निर्माण करायचा प्रयत्न केला, पण हे सगळं लावलून खऱ्या अर्थानं लोकांनी इथल्या कामाला पाण्याचं झालेलं काम, रस्त्यांचं झालेलं काम, भाऊंच्या वरती आदरणीय राजेंद्र यांच्या वरती, सुहास नाना असतील, जयदीप भोसले असतील, तानाजी पाटीलसाहेब असतील, आतपाडीचे सभापती आदरणीय अशोक देशमुख साहेब असतील, त्या सगळ्या लोकांच्या वरती, आदरणीय संजय काका असतील, त्या सगळ्यांच्या वरती त्यांना काय सांगाल तुम्ही? निश्चितपणे मी पर्यंत लोकांचं या ठिकाणी खूप खूप आभार मानेन की त्यांनी पुन्हा एकदा काम निवडलं. आणि आमची नैतिक जबाबदारी आहे की आता इलेक्शन संपलं, मतदान झालं, निकाल लागलाय, आम्ही आता सगळ्यांना बरोबर घेऊन या ठिकाणी मतदारसंघाचा विकास कसा होईल त्या दृष्टीने राजकारण करणार आहे. कुणाच्या बाबतीत आमच्या मनामध्ये तेढ नाही, कुणाची आकस नाही. निश्चितपणे मतदारसंघ कसा पुढे जाईल यासाठी शासनाच्या माध्यमातून आम्ही सर्वजण मिळून, अण्णा असतील, भाऊ असतील, आम्ही सभापती असेल, आमचे जडपीचे सदस्य असतील, हे सगळे एकत्र येऊन आम्ही त्या ठिकाणी विकास कामात राजकारण करून एवढी तुम्हाला मी ग्वाही देतो. या ठिकाणी हे होते जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व अनिल बाबर यांचे सुपुत्र. त्यासोबतच आपल्यासोबत खाना आटपाडी पंचायत समितीचे सभापती हर्षवर्धन देशमुख आहेत. काय भावना व्यक्त कराल तुम्ही? निश्चित लोकांनी चांगल्या प्रकारे एखाद्या आता सांगितल्याप्रमाणे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती या ठिकाणी विजय झाला. निश्चित येत्या पुढच्या काळात अजून आदरणीय भाऊंच्या मागं जबाबदारी वाढलेली आहे आणि निश्चित आम्ही चांगल्या प्रकारे खानापूर मतदारसंघात एक प्रत्येकाच्या बांधापर्यंत पाणी जाईल, शेतकऱ्याला न्याय मिळेल त्या ठिकाणी आम्ही सर्वजण प्रयत्न करू एवढंच या ठिकाणी. ओके, ज्या प्रकारे या ठिकाणी या मिरवणुकीमध्ये नेते सहभागी झाले त्यासोबतच सामान्य कार्यकर्ते देखील सहभागी झाले, काय सांगाल? बोला की काय भावना व्यक्त करा? आम्हाला खानापूर आटपाडी विसापूर मतदारसंघात अनिल भाऊंनी रात्रीचा दिवस करून या शेतकरी बांधवांना बांधापर्यंत पाणी पोचवून मतदार सुबलाम सफलाम केलेला आहे. आणि खानापूर आटपाडी विधान मतदारसंघात एकच वाक शिवसेनेचा, माननीय अनिल भाऊ बाबर आणि सुहास भैया बाबर, अनिल भाऊंचा. मी पाहू शकताय की कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड मोठ्या अनिल भाऊंनी सगळं कार्य केलेलं आहेत, पाणी गल्ली गल्लीत पोहोचलेलं आहेत, सगळ्याचे नदी प्रमाणावरती काम केलेले, काम पूर्ण केलेले, पूर्ण प्रमाणात केलेले की अनिल भाऊंनी गोरगरिबांची पर्यंत ज्या गोष्टी जसं पाणी पोचत नव्हतं त्या ठिकाणी पाणी पोचवलेलं आहे मोठ्या प्रमाणावर, या ठिकाणी माणसांनी पाणी थोडक्यात बोला, थोडा हात काढा, हात काढा. आणि इथला विरोधक होता मैदान मारणार म्हणजे मारणार, त्या विरोधकाला आम्हाला सांगायचं आहे की मैदान मारायला नुरा खेळून चालत नाही, त्याला या ठिकाणी काही तरुण कार्यकर्ते देखील उपस्थित आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ काय भावना व्यक्त कराल तुम्ही? खानापूर आटपाडीचा एकंदरीत सर्वांगीण विकास करायचा असेल तर फक्त एकच नाव पुढे येतं, ते म्हणजे फक्त अनिल भाऊ. आणि अनिल भाऊंच्याकडे इथं करतो बघतो सांगतो असं नाही, इथं डायरेक्ट काम केलं जातं, त्यासाठी जनतेनं परत एकदा अनिल भाऊंना भरघोस मतांनी निवडून दिलेलं आहे. हॅलो, पाणी दिलंय म्हणून भाऊ तुम्ही उडून दिलं यार, म्हणजे पाण्याची विकास कामं केली त्यामुळे पाणी रस्ता, पाणी आणि रस्ते. हा, काय भावना व्यक्त करा? विजय नेहमी विकासाचा होत असतो, पैशाचा नसतोय. अनिल भाऊ, अनिल भाऊ कामाचा माणूस असल्यामुळं अनिल भाऊला आम्ही आटपाडीतून भरघोस मताने निवडून दिले आटपाडीतून. काय भावना व्यक्त कराल तुम्ही? अनिल भाऊच्या कामाच्या जोर विजय मिळालेला आहे, जनता अनिल भाऊच्या पाठीचा आहे, जनतेने धनशक्तीला साप नाकारलेला आहे,
ओनली जनशक्ती अनिल भाऊ यांचा विजय असो. अनिल भाऊने जे टेम्पोचं काम केलं आणि सतत कामाच्या जावर निवडून आले. एकच भाव अनिल भाऊ. अनिल भाऊ निवडून आले, टेम्बो निवडून आले, टेम्बो निवडून आले, टेम्बो 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 निवडून आले, टेम्बो टेम्बो आले, टेम्बो आले, टेम्बो आले, टेम्बो 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 निवडून आले. अनिल भाऊ टेम्बो टेम्बो धनशक्तीच्या पुढे हा विषय हा सर्वसामान्यांचा आहे, अनिल भाऊचा नाही. अनिल भाऊंच्या विकासाचा विषय. पैशाची प्रवृत्ती खिसून काढली. फक्त अनिल भाऊचा विकास. विकास विकास काय आहे? धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती जिंकली आणि विकास कामाचा विजय झाला असं मला वाटतंय. अनिल भाऊंचा विजय असो. सर्वसामान्य जनतेच्या काळजापर्यंत काम केलेला नेता, काळजापर्यंत जाणारा नेता म्हणून आज अनिल भाऊ विजय झालेले आहे. आणि इतकी शिस्तीत निवडणूक पार पडत्या हे फक्त सर्वसामान्यामुळेच पडत्या. आणि प्रत्येकाच्या गोरगरिबाच्या काळजात जाणारा नेता म्हणून आम्ही अनिल भाऊंच्या पाठीमाग आहे. अनिल भाऊंचा विजय असो. ओके का बोला, काय भावना व्यक्त करा? हात काढा. काय नाही म्हणजे विकास कामाचा विजय. विकास कामाचा विजय. आणि भावनेजी केलेलं पाच वर्षातला उपकार विजय केलाय लोकांनी. जनमतातलं मतदार झालेलं आहे. अनिल भाऊ प्रेम म्हणून नाही, अनिल भाऊ काम म्हणून मतदान झालं. काम म्हणून मतदान झालं. बिगर करप्टेड आमदार महाराष्ट्रात पाहायला लागेल तर कुठं अनिल भाऊ म्हणून. अनिल भाऊ निवडून टेम्पू निवडून आले. टेम्पू 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 चेतन तुमचं तुमचं चेन आमच्या गावात आलतं ना घेऊन जन्मत आहे काय साठी. पण तुम्हाला मी सांगितलं तर मी बोललो ती खरं झाले. आणि दुसरी गोष्ट अशी की आता अनिल भाऊ आमदार नाही तर आमदार होणार का? ते 100% होणार. मंत्री होईल अशी खात्री आहे. 100% मागाशी तुम्हाला 100% चैतन्य मागाशी तुम्हाला बोलावता शिवसेना बोलवून होते. भावना फक्त 20,000 प्लस आहे. मी लीडच्या मंत्री करतो तर आम्ही 25,000 प्लस आहे. त्यामुळे आम्ही मंत्री 100% आहे. बोल काय भावना व्यक्त करा. अनिल भाऊंचा कामाचा विषय आहे. हे काम आहे विकास आहे. ही नुसती नाटकं नाहीत, हा विकास आहे. 100% विकास आहे. हॅलो शो जनतेचा विजय. गोरगरीब गोरगरीब जनतेचा विजय. अनिल भाऊ म्हणजे अनिल भाऊ म्हणजे गोरगरीब जनतेचे आमदार आहे. विकास कामाचं शोधन फक्त अनिल भाऊ करू शकतात. पाण्यापुढे पैसा हरला. पाण्यापुढे पैसा हरला. जी काही सोशल मीडियावर यांनी जी उठवलेली अपवा जी उठवलेली ती अपवाचा सगळ्या या गुलालांना धुळा भरून टाकलेला आहे. आणि ती काय अपवा तर राहिलेली नाही. ही अपवा सर्वांना कळलेला आहे. विजय अनिल भाऊचा विजयी झालेला आहे. राजेंद्रांना गोपीचंद पडळकर यांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे. त्यांचा सुद्धा आम्ही अनिल भाऊंनी आभार आहोत. राजेंद्रांना व्यक्त कराल तुम्ही आज सर्व मतदारांनी आपल्या मतातून आणि कृतीतून सर्व मतदारांना दाखवून दिलं. विरोधकांना दाखवून दिलं की टेंबू योजनेचे जनक कोण आहेत. पाणी कोणी आणलं? आज पैशासमोर पाण्यासमोर पैसा हरलेला आहे. त्यामुळं आणि भाऊच्या कार्यक्रम तुटून पडले आणि पैशाची जादू ह्या अजिबात चालले. भाऊनी केले ते लोकांना दिसलं आणि लोकांना भरभरून त्यांनी लोकांनी मते दिली. आणि भाऊंना आमदारच होणार. हा कामाचा विजय आहे. भाऊच्या टेम्पू योजनेचा विजय आहे. हे टेम्पू योजनेचे जनक आहे. विरोधकांना मान्यच करावे लागेल. हा भाऊचा विजय आहे. हा सर्व खानापूर विसापूर आटपाडी सर्कलचा विजय आहे. टेम्पू योजनेचे जनक म्हणून विरोधकांना मान्यच करावे लागेल. शेतात पाणी पुसण्याचं काम अनिल भाऊंनी केले. त्यामुळे अनिल भाऊ आमदार झाले. हे शेतकऱ्यांनी हे मताधिक्यात देऊन दाखवून दिले. दिलेली मोठी ही मतदारांनी दिलेली ही मोठी चपराक आहे. एवढं लक्षात ठेवून अनिल भाऊंचा विजय असो.
मोठ्या प्रमाणात विकास कामे केल्यामुळे अनिल भाऊंचा हा विजय आहे. खानापुरात पाडी विधानसभा मतदारसंघाचे लाडके आमदार आदरणीय भाऊ यांना लोकांनी भरभरून स्वीकारलेला आहे. आता आपण बघितलं पाणीदार आमदार अनिल भाऊंचा विजय असो. कामापुढे पैशाचं काय चाललं नाही, पण विकास कामाचाच विजय. आणि भाऊ सारखा माणूस नाही दिल्या. अनिल भाऊ पैशाचा माणूस नाही, कामाचा माणूस आहे. त्यामुळे अनिल भाऊचा विजय. आणखी दुसरी गोष्ट, पैसाही पूर्वी देतो वाटत लोकांनी खाल्ला तरी मतं नाही दिली, ही चांगली गोष्ट केली लोकांनी. गरीबाचा नेता आहे, गरीबाचा माननीय अनिल भाऊंचा. सत्याला न्याय मिळाला. अनिल भाऊंनी जे टेंबूचं काम केलं त्याचं उत्तर या जनतेनं दिलेलं आहे. अनिल भाऊंचा विजय असो. अनिल भाऊ अनिल भाऊंनी केलेल्या विकास कामाचा पुन्हा एकदा जनतेने कौल दिलेला आहे. पुन्हा एकदा धनशक्ती हरलेली आहे. एकच भाऊ अनिल भाऊ. अनिल भाऊंनी केलेल्या कामाचा मोबदला लोकांनी दिलेला आहे त्यांना. अजिबात पैशाला अजिबात बळे पडले नाही. ज्या लोकांनी पाण्याच्या प्रश्नासाठी अनिल भाऊंनी विधानसभेत सातत्याने पाठपुरावा करून टेंबू व्यतिरेकाची कामे सगळ्यांच्या रानामध्ये पाणी भाऊंनी आणल्यामुळे भाऊंचा विजय हा निश्चित झाला आहे. ज्या लोकांनी अनिल भाऊंचं विकास काम बघून त्यांना मत दिलं त्या सर्व लोकांचं हार्दिक अभिनंदन. अनिल भाऊंचा विकास पुरुष अनिल भाऊ यांनी केलेल्या कामाला जनतेनं एक मतानं एक दिलानं पोच पावती दिलेले. आणि तालुक्याचं राजकारण कसं होणार याची दिशा या निवडणुकीच्या माध्यमातून जनतेनं दाखवून दिलेली आहे. अनिल भाऊंचा अनिल भाऊंचा. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे यांच्याकडून खास दिवाळीसाठी दिवाळी फेस्टिवल धमाका. ड्रेस मटेरियल, लेगिन्स, जीन्स, कुर्ती, शर्ट खरेदीवर अविश्वसनीय ऑफर. सर्व नामवंत साड्यांचे स्वतंत्र दालन. 40,000 स्क्वेअर फुटाचे वस्त्र खरेदीसाठी भव्य असे रवींद्र वस्त्र निकेतन. कंपोस्ट सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली.